सानेसाहेब, आमच्या कदमांच्या ऋणातून मुक्त होण्याचं भाग्य मला या जन्मी मिळेल असं काही मला वाटत नाही. म्हणजे असं की कदमांच्या उद्योग समूहावरती लक्ष ठेवण्यासाठी अतिशय प्रामाणिक आणि सरळ मनुष्याची नेमणूक करण्याकरता व्यक्तीचा शोध घ्यावा अशी जबाबदारी तुम्ही माझ्या खांद्यावरती टाकलेली होती, पण अशा तऱ्हेचा कुणीही मनुष्य मला नजरेसमोर येत नाही अजूनही. म्हणजे एक दोन माणसांना मी विचारलं आहे, परंतु या व्यक्तींच्याकडून समोरूनच नकार आल्यामुळे माझा अगदी नाईलाज झाला. माझा नकार नाही आहे. आणि खर तर याच कारणासाठी मी सानेसाहेबांना फोन करून इथे बोलवून घेतलं. हो दादा. मी कदम उद्योग समूहाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. हो दादा. आणि हे सांगायलाच मीच सानेसाहेबांना फोन करून इथं बोलवून घेतलं. थँक्स महेश. थँक्यू व्हेरी मच. थँक्स कशाबद्दल? कशाबद्दल म्हणजे काय? आपल्या कदम काकांच्या नजरेतून मला अपराधी ठरता ठरता तू वाचवलंस म्हणून. आणि मला सुद्धा या निमित्ताने एका नवीन कामाचा अनुभव मिळेल आणि माझ्यासाठी हे एक आव्हान आहे, ते स्वीकारायला मला नक्कीच आवडेल. फक्त सानेसाहेबांना माझी एक विनंती आहे. बोला ना. तुम्ही माझ्या डोक्यावरचा मोठा भार हलका केलाय, त्यामुळे तुम्ही आता सांगाल ते मान्य करायला मी तयार आहे. काय सानेसाहेब, की या कामाची पूर्ण माहिती होईपर्यंत तुम्ही मला थोडं सांभाळून घ्या. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय, या घडीला आपल्याला माहितगार माणसापेक्षा प्रामाणिक माणसाची जास्त आवश्यकता आहे, ज्याच्यावर कदम साहेबांच्या उद्योग समूहाचा सगळा भार सोपून आम्ही निर्धास्त हो असा माणूस. आणि त्या दृष्टीने मला वाटतं तुम्ही अगदी योग्य आहात. हां, आता माहितीच म्हणाल तर तुमच्या टॅलेंट्स पाहून तुम्हाला हे सगळं शिकून घ्यायला फारसा वेळ लागेल असं मला नाही वाटत. मग केव्हा जॉईन होत आहे? काय सानेसाहेब, की माझ्या ऑफिसमध्ये मी अजून याबाबतीत कल्पना दिलेली नाही आहे, तर मी उद्याच ऑफिसमध्ये नोटीस देतो आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या की लवकरात लवकर तुम्हाला जॉईन होतो. ठीक आहे, मग तुम्ही सगळा अंदाज घ्या आणि फोन करून मला कळवा तुम्ही केव्हा जॉईन होत आहे ते. ओके ओके. थँक्यू सानेसाहेब. थँक्स दादा.